सोलापूर भकास होण्यासाठी जबाबदार कोण आहे याचा विचार काँग्रेसने करावा, अशी खरमरीत टीका भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी भरगच्च्या अशा कॉर्नर सभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सोलापूरच्या विकासाचं नवं पर्व सुरू झालं आहे. मात्र त्यापूर्वी सोलापूर भकास होण्यासाठी कोण जबाबदार आहे याचा विचार काँग्रेसने करावा, अशी सडकून टीका भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोमवारी केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सातपुते हे सोमवारी प्रथमच सोलापुरात दाखल झाले होते. यावेळी झालेल्या रोड शो नंतर त्यांनी मार्कंडेय उद्यान इथं कॉर्नर सभेला संबोधित केलं. सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची लढाई ही ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्याची मुलगी अशी होणार आहे. आयुष्यभरासाठी सोलापूरकरांच्या सेवेकरता वाहून घेण्याचा निश्चय मी केला आहे असं सांगताना सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अशा अनेक साखर कारखान्यांसाठी माझ्या आईवडिलांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेतला. दरम्यान माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद असा शब्दप्रयोग केला. आमच्या गळ्यात भाजपाचा भगवा आहे, आजवर तीनदा तुम्हाला निवडणुकीत धूळ चारली आहे, आता चौथ्यांदा पराभवासाठी तयार राहा, भाजपाचा विजय निश्चित आहे, सोलापूरकरांचा सालगडी म्हणून मी काम करेन, अशी ग्वाही देखील आमदार राम सातपुते यांनी यावेळी दिली. सोलापूरकरांच्या समस्या त्यांच्या सारख्याच परिवारातून आलेलो आहे, सामान्य परिवारातून आलेलो आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा राम सातपुते नाहीये. त्यामुळे माझं विरोधकांना आव्हान आहे, काँग्रेसला आव्हान आहे, जे कुणी म्हणत होते हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद त्यांना आव्हान आहे. सोलापूर शहरातला सगळी जनता, सोलापूर शहरातला कामगार, महिला सर्व या ठिकाणी आज आपल्या मागे आहेत, भारतीय जनता पार्टीच्या मागे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महायुतीचे सर्व नेते, या सर्वांच्या मागे सोलापूरकर पुन्हा एकदा एक कमळाचं फूल या सोलापूर मधून जिंकून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भेट देणार आहेत. येत्या काळामध्ये सोलापूरचे सर्व प्रश्न आपण सोडवू. या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, शशिकांत चव्हाण, विकास वाघमारे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शोभा बनशेट्टी आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.